सकल धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष शेखर भंगाळे यांनी धनगर समाज आरक्षण संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले व त्यांच्या अंगावरती भंडारा हळद लावली असता त्यांच्या अंगरक्षकांनी व सोलापूर भाजपा शहर अध्यक्ष यांनी भंगाळे यांना अमानुष मारहाण केली। यामुळे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगरक्षकावर आणि भाजपच्या शहराध्यक्षांवर धनगर समाजाच्या बांधवांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी आज धनगर समाज वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शेखर भंगाळे युवकांनी सोलापूर मध्ये या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जे धनगरांच्या आरक्षणासंदर्भातलं जे निवेदन दिलं आणि भंडारा लावला जो धनगराचा पवित्र आहे असा भंडारा लावत असताना थोडासा डोक्यावर टाकला आणि त्याचा उद्रेक म्हणून त्यांच्या पालकमंत्र्याचे पीए आणि त्यांचे बॉडीगार्ड आणि तो शहराचा भाजपाचा अध्यक्ष यांनी जे अमानुषपणे मारहाण केली त्या अमानुष मारहाणीबद्दल विखे पाटलांना ब्र शब्दानं सुद्धा त्यांना म्हटलं नाही म्हणजे या विखे पाटलाच्या सरंजमशाहीबद्दल आमचा निषेध आहे आणि अशा माणसाच्या शहर अध्यक्ष आणि त्या पीएनी मारलं त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे आणि या भाजपाच्या मंत्र्याचा निषेध करतो।